आपल्या सर्वप्रथम आपल्या सर्वांचं एवढ्या गणेश फेस्टिवलच्या याच्यामध्ये आपण वेळ काढून आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं स्वागत आणि आभार. आपल्याला कल्पना असेल, माजी नगरसेवक अभिजित शिवरकर यांच्यावर 2 दिवसापूर्वी खोटा गुन्हा दाखल केला आणि तो गुन्हा महिलेचा विनयभंगाचा गुन्हा असा दाखल केला. म्हणजे त्याची पार्श्वभूमी काय आहे, त्यांनी त्याची सत्यकथा स्टार्ट पॉइंट काय, मी अभिजित शिवरकरांना विनंती करेल की त्यांनी पहिलं आपल्याशी संबोधित व्हावं, त्याच्यानंतर त्यातली मागणी मी आपल्या समोर मांडू. बोल. नमस्कार, मी अभिजित शिवरकर. वानोडीमध्ये आमची एक वडलोपार्जित जागा आहे 4 गुंठ्याची, ती आमच्या आजोबांनी खरेदी केली होती आणि आता त्या जागेवर 7-12 जो आहे तो माझे वडील चंद्रकांत शिवरकर आणि माझी आत्या माया ससाने यांच्या नावाचा आहे. 2007 साली त्या जागेचं आम्ही मोजणी करून घेतली आणि 2009 मध्ये रितसर कॉर्पोरेशनची परवानगी घेतली, कमेन्समेंट सर्टिफिकेट घेतलं, एनईची ऑर्डर झाली. काम काही कारणामुळे काम चालू काही केलं नाही आणि 2020 मध्ये त्याचं परत रिवाईज प्लॅन करून घेतलं आणि त्याची कमेन्समेंट आमच्याकडे आहे. कामाची अडचण असती, वेळेची अडचण असती म्हणून काम काही तिथं चालू केलं नव्हतं. मोकळी जागा आहे तिथे आणि अनेक वर्षापूर्वी अशीच मोकळी आहे. 22 तारखेला शुक्रवारी मला दुपारी वानोडीच्या इतरच्या ग्रामस्थांचा फोन आला की तुमच्या जागेवर तिथे कोणीतरी येऊन तिथे कंपाऊंड मारत आहे. मी जागेवर गेलो तिथे दुपारी, तर तिथे यश योगेश आंदे नावाचे ग्रस्त होते आणि इतर काही लोक होते, तिथे तर कंपाऊंड टाकत होते. मी त्यांना सांगितलं ही जागा आमच्या मालकीची आहे व तुमच्याकडे जे काही कागदपत्र असेल तर आपण ते दाखवा मला, आपण त्याचं ते बघू आणि त्याचं एक निवारण करू. माझं ऑफिस तिथून 2 मिनिटांवरच आहे. ऑफिसमध्ये गेलो, ऑफिसमध्ये आम्ही सगळे बसलो, चर्चा केली आणि चर्चेमध्ये असं ठरलं की आता गणपतीची वेळ आहे, सगळ्यांनाच कामं आहे, तर गणपती झाल्यानंतर म्हणजे 5-6 दिवस झाल्यानंतर आपण सगळे एकत्र सगळे कागदपत्र घेऊन बसू आणि शहानिशा करून बाबा ज्याची कोणाची असेल त्यांनी त्यांचं काम करावं असं आमचं ठरलं. त्यावेळी पोलीस हे या ठिकाणी आले होते. पोलिसांनी सांगितलं बाबा आमची काही कसली कोणाची काही तक्रार वगैरे काहीच नाही आहे, आमच्यामध्ये आमचं ठरलेलं आहे, काहीच नाही तिथे आणि आम्ही 5 दिवसानंतर आम्ही परत बसणार आहे. हे झाल्यानंतर एक सुमारे 2-3 तासांनी मला परत फोन आला की त्या ठिकाणी पोलीस आलेले आहे आणि तिथं परत त्याच ठिकाणी कंपाऊंडचं काम चालू आहे. मी परत त्या ठिकाणी तिथं गेलो ती जागा आमची वडलोपार्जित आहे, आमचं सगळं प्लॅन पास आहे, सगळं क्लिअर आहे. क्लिअर असताना जर कोणी आमच्या जागेमध्ये जर बाबा बेकायदेशीरपणे काही काम करत असेल तर बाबा त्या जागेचं संरक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे. मी तिथं गेलो आणि तिथे जे खांब राहत होते मी माझ्या हाताने ते 2 खांब काढले. काही पक्के काही बसवले नव्हते, काम चालू होतं. आणि मग तिथंच बाबा पोलीस वगैरे होते तिथे, तर तिथं सांगितलं बाबा साहेब हे सिव्हिल मॅटर आहे, सिव्हिल मॅटरमध्ये पोलिसांचं काही इथं काही येत नाही, लॉ ऑर्डरचं काही सिच्युएशन वगैरे तसलं काहीच नाही आहे, तर आम्हाला आमचं बाबा करून द्या आणि आमचं ठरलं आहे आम्ही नंतर भेटणार आहे. त्या ठिकाणी एक PSI सोनवणे म्हणून होते. PSI सोनवणे जे होते ते फार उद्धट वागवत होते आणि अशा प्रकारे चाललं होतं जसं की पोलीस बंदोबस्तामध्येच त्या ठिकाणी हे कंपाऊंडचं काम करायचं चालू आहे. तिथे ते माझ्याशी फार उद्धटपणे बोलले, चुकीचे अपशब्दही त्यांनी मला वापरले असे. हा, आणि आमच्यामध्ये शाब्दिक वाद झाला PSI सोनवणे आणि माझ्यामध्ये, फक्त अजून काही नाही, परंतु त्यांनी त्या ह्याच्यामध्ये माझ्याशी बरेच चुकीचं गैरवर्तणूक केली, चुकीचं बोलले आणि माझ्यासमोरच ते समोरचे जे व्यक्ती होते त्या त्याला काळजी करू नका, तुमचं सगळं होईल असं ते बोलले आणि मला बोलले चला आता तर पोलीस स्टेशनला चल. तिथे नको माझं काही, मी काही चुकीचं काही केलेलं नाही आहे तिथे, तर माझं काही तिथे यायची गरज नाही आहे, मी काही तिथे येणार नाही. तुम्हाला जे काही करायचं तुम्ही लिगली तुम्ही तुमचं ॲक्शन घ्या, आम्ही पण आमचं लिगली आमचं सगळं क्लिअर आहे. आणि ते तिथून निघून गेले. तिथून निघून गेल्यानंतर ते सुमारे 1.5 तास ते 1 तासामध्ये ते परत आले त्याच ठिकाणी. माझं ऑफिस 2 मिनिटांवरच आहे, तिथे आले आणि सांगितलं तुमच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे, तुम्हाला आमच्या बरोबर पोलीस स्टेशनला जायचं आणि मला घेऊन गेले.
पुलिस स्टेशन ला गेले, मला चौकशीच्या रूम मध्ये बसवलं तिथे. तोपर्यंत मी माझ्या वडिलांना शिवरकर साहेबांना फोन केला की बाबा अशी अशी घटना संध्याकाळची घडलेली आहे, दुपारची घडलेली होती, त्यांना सांगितलं होतं. आणि ज्यावेळी आम्ही एकत्र सगळे बोलत होतो त्यावेळी साहेब तिथे आले होते. आणि पोलीस असतानाही साहेबांनी पोलिसांना सांगितले बाबा आमच्यामध्ये असं ठरलं की 5 दिवसांनी आम्ही भेटणार. संध्याकाळी जेव्हा मी परत पोलीस स्टेशनमध्ये होतो, साहेब तिथलचे जे सिनियर पी आहे त्यांचे इथं त्यांना भेटले, त्यांच्याबरोबर बसले होते. तो पण मी चौकशी रूममध्ये बसत असताना तिथे तिथलची वागणूक पण काही अशी काही बरोबर नव्हती. आणि हे आम्ही सगळे इथे असताना सदर जागी तिथे कंपाऊंडचं काम चालू ठेवलं. आणि आम्ही रात्रीपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये होतो, मला पीएन समोर बोलून घेतलं आणि मला नोटीस दिली. आणि त्या नोटीसमध्ये लिहिलं होतं की माझ्यावर अशा 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 ह्या या कलमांखाली गुन्हा दाखल झालेला आहे आणि तुमची चौकशी वगैरे होणार. या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठलेही कुणाशी माझा अजून कुठल्याही व्यक्तीशी संध्याकाळी कुणाशीही माझं बोलणं झालं नाही, शिवाय सोनवणे साहेबांशी. आणि माझ्यावर बाबा ते महिलांवर मी हे केलं, अपशब्द वापरला, हात तकला वगैरे असलं, हे सगळं महिलांचं तिथं काही संबंधच नाही, कुठे काहीच नाही. आणि पोलीस स्वतः तिथं कोणाला तरी सांगून व्हिडिओ काढत होते. पोलिसांकडे व्हिडिओ आहे, आम्ही तर काय आम्हाला काय आमचं काही मनामध्ये पण काही नव्हतं, काही नव्हतं. आम्ही काय असं काही व्हिडिओ वगैरे काही काढलं पाहिजे, त्यांच्याकडे व्हिडिओ पण, त्यांच्या व्हिडिओमध्ये सुद्धा काहीच नाहीये. मी कोणाला बोललेलो आहे, कुठल्या महिलेशी बोललेलो सुद्धा पण नाही. आणि हे आरोप माझ्यावर त्यांनी टाकलेले आहे. हे जागा आमची रितसर प्लॅन पास केलंय, रितसर मोजणी केलेली आहे, एन ए झालेले आहे, म्हणजे महसूल विभाग आला, त्याच्यानंतर मोजणीचं जे डिपार्टमेंट आलं ते आलं, एन एचा विभाग आला, महानगरपालिकेचा विभाग आला, सगळ्या विभागांनी सगळ्या कागदपत्रांची शहानिशा केलेली आहे. त्याच्यानंतरच आम्हाला परवानगी दिलेली आहे काम करायची. आणि महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जर का कुठेतरी कुठेही कंपाऊंड वगैरे टाकायचं असेल तर महानगरपालिकेची परवानगी घ्यावी लागती कंपाऊंड टाकायला. त्यांच्याकडे कसल्याही प्रकारची परवानगी वगैरे काहीच नाही. कमिटमेंट सर्टिफिकेट म्हणजे मी काही कंपाऊंड नाही, मी त्याचं काम चालू करू शकतो असं असताना सुद्धा पोलिसांनी आम्हाला तिथे आमच्या जागेमध्ये जाऊन दिलेलं नाही. आणि खोटे आरोप हे माझ्यावर केलेले आहे. मी सार्वजनिक जीवनामध्ये ते 40 ते 45 वर्ष काम करत आहोत. पुणे महानगरपालिका असेल, महापौर असेल, काँग्रेसचा अध्यक्ष असेल, आमदार असेल किंवा मंत्री असेल, सार्वजनिक जीवनामध्ये अनेक गोष्टीचा मला अनुभव आहे. मला अभिजितचा फोन आला, त्याला मी गणेश क्रीडा मंदिरामध्ये गणेश फेस्टिवलला मी होतो. आणि तिथे मला फोन आल्यानंतर मी तिथून तिथे मारुडी पोलीस स्टेशनला गेलो. तिथे पी आय मला भेटले. पी आय भेटल्यानंतर त्यांना मी सांगितलं की अभिजितचा असं आणलेला वगैरे आहे. पी आय सांगितलं की तिथे बसवलेलं आहे, त्यांच्याकडून माहिती घेत आहे. आणि मग मला ठीक, मला त्यांनी पी आयने सांगितलं की मी 1-5 मिनिटात येतो, तो म्हणे तुम्ही इथं बसा, मी एक आरती करून येतो राम टेकडीला. आम्ही तिथं बसलो, जवळजवळ 2 तास बसलो. 2 तासापर्यंत पी आय आले. आणि 2 तासानंतर पी आय आल्यानंतर अभिजितलाही बोलून घेतलं. तर तोपर्यंत तिकडून आम्हाला फोन आला वारोडीवरून की कंपाऊंड तिथं टाकलेलं आहे, कंपाऊंडचं काम पूर्ण झालेलं आहे. म्हणजे आमच्या आम्हाला दोघांनाही पोलीस स्टेशनला बसवलं आणि तिकडे कंपाऊंड आहे हे पोलिसांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली कंपाऊंड हे केलं. ते सर्व हे केलं. यामध्ये जे सोनवणी आहेत, ते पी एस आहेत, त्यांच्या मार्फत हे सगळं काम झालेलं आहे. आणि मलाही माझे सोनवण्याची बोलणी झाली त्याच वेळेला म्हणजे पी आयच्या समोर. परंतु ते एवढे घाई करत होते बोलायचं याचं त्याचं, कोणती परिस्थिती मी खरी परिस्थिती त्यांनी काही समजून नाही घेतली. 1963 साली आमच्या वडिलांनी ती 4 मिनटे जागा घेतली. त्यानंतर आम्ही त्याचं येणे केलं, त्यानंतर मोजणी त्याच्या आजवर करून घेतली, प्लॅन पास करून घेतला. परंतु काही अडचणीमुळे
हे काम आम्ही सुरू करू शकलो नाही. मग परत रिवाईज प्लॅन पास केला. सरकारचे जेवढे महानगरपालिकेचे सर्व काही गोष्टी असतात परवानगीला त्या सगळ्या गेल्यात. आणि अनेक पर्यंत मानवलीमध्ये मी अनेक लोकांच्या शेतकऱ्यांच्या जमिनीचं या ठिकाणी कसं किंमत वाढेल आणि त्यांची सोयीचं होईल तर ह्या गोष्टी मी त्या पाहिलेल्या आहेत. आणि शेतकऱ्यांना न्याय कसा दिले का, परंतु आज लोकांना न्याय देत असताना आज पोलिसांनी त्यांची यंत्रणा राबवून आमच्याच जागेत आमच्याच मालकीच्या जागेत या ठिकाणी ताबा दोन एक आहे त्यांचं जे मूळ खाडे काढे आणि त्यांना मदत करत होते योगेश आणले अशी परिस्थिती झालेली आहे. आम्ही आमचीच मागणी आहे की जे पोलिसांचं वर्तवणूक आहे आणि आम्हाला मात्र आमच्या जागेमध्ये जायला त्या ठिकाणी बंदी, परंतु ज्यांची जागे नाही संबंध नाही त्यांना मात्र सगळी मोकळी आणि त्यांनी ताबा घ्यायचा राहायचं अशा पद्धतीने सध्या एक काम आमच्या भागामध्ये मानवलीला सुरू आहे. आणि आम्ही सगळं रिसर्च करून त्या ठिकाणी आमच्यावर आणण्या होतं याला मात्र आम्ही वाचा फोडण्याचा प्रयत्न करत आहोत असे या ठिकाणी. आणि आम्ही न्याय मागत आहोत आणि जे काय पोलिसांनी केलं त्या बाबतीत योग्य चौकशी करून कारवाई व्हावी. थोडक्यात आता जे शिवरकर साहेबांनी नाभिजी शिवरकरनी सांगितलं थोडक्यात तो लँड ग्रॅबिंग माफियाचा केस आहे असं मी समजतो. आपल्या लक्षात येऊ द्या जे काय अर्ज त्यांनी केला हा 63 सालाचा दस्त आहे 1963 पासून त्यांच्या ताब्यातली त्यांच्या वडिलोपार्जित जागा 2009 त्याचा प्लॅन पास कमेन्समेंट सर्टिफिकेट 2009 रिवाईज प्लॅन 2020 परत कमेन्समेंट सर्टिफिकेट त्याच्यानंतर 7/12 उतारा डिमार्केशन सर्टिफिकेट ही सगळी कागदपत्र असताना सुद्धा पोलिसांनी त्यातलं कोणतेही कागदपत्र बघितले नाही. आता लँड माफियाचा बरोबर पोलिस समाविष्ट आहेत का हाच आमचा पहिला प्रश्न आहे. कारण ज्या सोनोने साहेब म्हणून जिथं PSI आले ते सस्पेंडेड ऑफिसर होते आता नुकते रुजू झाले आणि रुजू करताना त्यांच्या चौकशीच्या मध्ये आठ लिहिली होती की यांना कोणतेही पोलीस स्टेशनच्या पोलीस चौकी देऊ नये तरीही त्यांना पोलीस चौकी दिली. कोणाचे ते ऑफिसर आम्हाला विचारायचंय भारतीय जनता पक्षाच्या गृहमंत्र्यांना की तुम्ही जर गृहमंत्री आहात तर हे सस्पेंडेड ऑफिसर ज्यांना क्लीन चीट दिली आणि त्यानंतर त्यांना चौकी देऊ नये तरी चौकी दिली याच ऑफिसरवर अनेक गुन्हे दाखल आणि सेम प्रकारचे वानोडी भागामध्ये 10-15 केसेस आहेत असे असताना आणि पोलिसांचा हायकोर्टाचे आदेश आहेत सुप्रीम कोर्टाचे डायरेक्टिव्ह आहेत की पोलिसांनी सिव्हिल मॅटरमध्ये निर्णय घ्यायचा नाही फक्त लॉ अँड ऑर्डर बघायची तर पोलिसांनी लॉ ऑर्डर न बघता त्यांनी जजमेंट दिलं. त्यांनी तिथे ज्या वेळेला आले तयारीने आले व्हॅन आडवी लावायची मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करायची हे कुठले धोरण. त्यांनी दोन्ही बाजूचे कागदपत्र मागवले पाहिले होते दोघांचा वाद असेल तर कोर्टात जावा कोर्टातनं जो निर्णय येईल त्याप्रमाणे आम्ही करू. पण तशी भूमिका पोलिसांची नव्हती पोलिसांची एकतर्फी भूमिका होती आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की आम्ही हे प्राधिकरण पोलीस तक्रार निवारण केंद्राकडे तर करणारच आहोत कोर्टामध्ये आम्ही जाणारच आहोत विधानसभेमध्ये याचा आवाज उचलणारच आहोत पण ह्याच्या पाठीमागची या PSI सारख्या व्यक्तीला माजी राज्यमंत्र्याच्या जागे बळकावण्यासाठी कोण बळ देतं ह्याची चौकशी झाली पाहिजे. एवढा बळ कुठून येतो एवढं पोलीस संरक्षणामध्ये जो सस्पेंडेड ऑफिसर एवढी डेअरिंग करतो कसा हा आमचा विषय आणि जी त्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग केला जर तिथं अभिजित शिवरकरकडनं अशी महिलाचा विनयभंग झाला तर त्या व्हिडिओमध्ये आला पाहिजे होता. वेगळा अर्ज लिहून ते पण 3 तासांनी लिहून घेण्याचं काय प्रावधान होतं म्हणजे राजकीय बदनामी करायची म्हणजे तुम्ही कशात पडणार नाही आणि इथं लँड ग्रॅबिंग करायची बाळासाहेब शिवरकर अभिजित शिवरकरला पोलीस स्टेशनमध्ये गुंतून ठेवायचं मी तर शब्द दाबून ठेवल म्हणेल गुंतून ठेवायचं तिथं काम बेकायदेशीर चालू करायचं हे पोलिसांना अधिकार कुणी दिले ह्याची चौकशी झाली पाहिजे. हे राज्य हे पुणे शहराचं सुसंस्कृत राज्य
का आता लैंड ग्रैबिंग माफिया इथं घुसायला लागली, हा आमचा पहिला प्रश्न आहे आणि यांची चौकशी झाली पाहिजे। दुसरा आमचं म्हणणं जिथे जर खाडे हा एक बाजूचा मालक होता, शिवरकर दुसऱ्या बाजूचे मालक होते, तिसरे माणसं जे तिथे उपस्थित होते त्यांच्यावर गुन्हा का नाही दाखल केला? लैंड माफियासाठी ग्रैबिंग करणारी लोक तिथे उपस्थित होते त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही, पण तुम्ही गुन्हा काय काय दाखल केला अभिजित शिवरकरांवर? 141 अनलॉफुल असेंब्ली। माझ्या जमिनीवर मी माझ्या घरच्यांना घेऊन गेलो तर अनलॉफुल असेंब्ली। 341 बेकायदेशीर रोखणे, कुणाला रोखला आम्ही? पोलिसांनी आम्हाला रोखलं, तरी तुम्ही आमच्यावर 341 टाकता। 354 विनयभंग, तुमच्या व्हिडिओ मध्ये आहे का विनयभंग? नाही। 506/2 गुन्हेगारी स्वरूपीची धमकी दिली, कुणाला दिली? ज्याला धमकी दिली त्यांनी गुन्हा, पोलिसांनी गुन्हा दाखल केला। त्याच्यानंतर 34 अटक वॉरंट तुम्हाला दिल्याशिवाय सुद्धा आम्ही तुम्हाला अटक करू। माझ्या मालकीच्या जागेवर मी जात असताना माझ्या जमिनीचं संरक्षण करण्यासाठी गेल्यानंतर तुम्ही 34 लावणार? बिगर अटक वॉरंट करता तुम्ही विनयभंग लावणार? याच्या पाठीमाग कोणते मोठे पोलीस अधिकारी आहेत, तर कोणते राजकीय वरद असता असेल त्याची चौकशी झाली पाहिजे। आणि या पुण्यामध्ये आज राज्यमंत्र्याच्या जर जमिनीवर हे होत असेल तर सामान्य माणसाला तर कुठेच दाट मागायला जागा राहायची नाही। म्हणून हा काँग्रेस पक्षापाशी काँग्रेस पक्षाच्या मागे माजी नगरसेवकाला बदनाम करण्याचा डाव, बाळासाहेब शिवरकरांना टार्गेट करण्याचा डाव हे काँग्रेस पक्ष हाणून पाडत, आणि आम्ही आमच्या शिष्टींपर्यंत हा विषय मांडणार आहोत। आणि पोलिसांना आमची विनंती, आम्ही काल त्यांना अर्ज दिलाय लेखी स्वरूपात, येत्या 4 ते 6 दिवसामध्ये आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलं, शर्मा साहेबांना आदेश दिले की या विषयातली चौकशी, आणि पोलीस कमिशनरचा शब्द होता की पोलीस फोर्सची बेकायदेशीर वापर झालेला दिसतोय ह्याची चौकशी व्हावी, आणि म्हणूनच आम्ही पोलीस तक्रार निवारण म्हणजे प्राधिकरणाकडे तक्रार करणार आहोत। 8 दिवसामध्ये हे जर झालं नाही तर काँग्रेस पक्षातर्फे ह्याचं आंदोलन उभं करण्यात येईल, एवढीच आपल्या मार्फत आणि आपल्याला विनंती आहे की या आपण आपल्या मार्फत आपल्या प्लॅटफॉर्मवर नाही थांबलं पाहिजे। जर राज्यमंत्र्याची जर माजी राज्यमंत्र्याची जर हे होत असेल तर पुणेच्या सामान्य माणसाचं काय होत असेल, आणि मी आव्हान आपल्या मार्फत करतो ज्यांच्या ज्यांच्या बरोबर अशा काही घटना घडल्या असतील त्यांनी समोर यावं, आपण मिळून कोर्टामधून एक ह्याच्यातनं न्याय मागू, एवढंच आपल्याला बोलतो आणि थांबतो। धन्यवाद। काही प्रश्न विचारायचे असेल आपल्याला? कोट्यवधीची वानवडीची जागा रेडी रेकनर प्रमाणे काढली तर ती 3-4 कोटीची, हीच चौकशी आम्हाला पाहिजे। माहित नाही, पहिल्यांदा माझी भेट झाली ते दुर्लक्ष नाही, जागा समोरच त्याने मोकळीच आहे, कंपाऊंड नाही। वानवडी गावातली जागा सर्व गावातल्या सगळ्यांना माहिती आपली जागा आहे, आणि 3 बाजूनी जागा पॅक आहे। तिन्ही बाजूला एका बाजूला घर आहे आणि दुसऱ्या 2 बाजूला बिल्डिंग सँक्शन प्लॅन केलेली बिल्डिंग आहे आणि मोकळी जागा आहे। दाबूनच ठेवलं ना पोलीस स्टेशन मध्ये, घेतलीच नाही, तक्रार मागणी केली की दोन्ही बाजूनी। आमचं म्हणणं तिराईत व्यक्ती होता तिथं, त्याचं काय कारण त्या जमिनीवर? ते तिराईत व्यक्ती कोण कोण आहे? पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिला होता। खाडे आणि शिवरकर सोडून तिसरं कोणाचं कामच नव्हतं तिथं। शिवरकरांबरोबर जे त्यांचे घरचे नातेवाईक होते आणि कार्यकर्ते, त्यांच्या सर्वांवर गुन्हा दाखल केला। मग समोरच्या पार्टीच्या बरोबर जे होते त्यांच्यावर का नाही केला? म्हणजे पोलिसांची कारवाई एकतर्फी होती। कालच दिलं निवेदन त्यांना, ही त्याची ओसी तीच कॉपी तुम्हाला दिली आहे, पोलीस खात्याला दिल्याची तक्रार। मी तुम्हाला पहिल्या वाक्यात सांगितलं लँड ग्रॅबिंगची केस दिसतीय, आणि लँड ग्रॅबिंग माफिया सक्रिय झालाय का पुणे शहरामध्ये हा आमचा मुख्य प्रश्न आहे। आणि लँड ग्रॅबिंग माफिया जर एवढी स्ट्रॉंग असेल, जी राज्यमंत्र्याची सुद्धा जमीन सोडत नाही कारण त्याला पोलिसांचा असा साथ आहे,
पोलीस एखादा सस्पेंडेड ऑफिसर नुकताच रुजू झालेला कुणाच्या भरोशावर एवढं डेअरिंग करून काम करतो? या सोनने साहेबांची चौकशी पहिली झाली पाहिजे ना. किती गुन्हे आता सस्पेंड होऊन आले, कोणत्या कारणाने सस्पेंड होते त्याची माहिती काढा. आता आमच्याकडे ती कागदपत्र नाही म्हणून आम्हाला तुम्हाला ते बोलता येत नाही, पण जे आम्हाला माहिती मिळाली त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला सांगतो. आणि ती कागदपत्र माहितीच्या अधिकारात आम्ही मागतो. आता अनेक गुन्हे त्यांच्यावर सोनवणे साहेबांवर, आणि अशा अधिकाऱ्याला मग वरिष्ठ अधिकारी कोणी पाठीशी घालतंय का, राजकीय वरद असतं कोणी घालतंय का, ह्याची चौकशी पोलिसांनी केली पाहिजे आयुक्तांनी. हीच मागणी आम्ही त्यांच्याकडे केली. त्यांच्याकडनं जर 8 दिवसात न्याय नाही मिळाला, आम्ही तीच तक्रार पोलीस निवारण तक्रार पोलिसांची जिथं तक्रार करतात जे प्राधिकरण आहे तिथं सुद्धा आम्ही दाखल करतोय. आणि 8 दिवसाची आम्ही पोलिसांबरोबर वाट बघणार आहोत. न्याय मिळाला तर ठीक आहे, नाही तर मग आम्ही आमच्या आंदोलनाला मोकळे राहणार. हीच आम्हाला आमचं तेच म्हणणं आहे, जोपर्यंत आमच्याकडे ठोस हे मिळत नाही. पण हे काम पोलिसांचं आहे, सोनवणे साहेबांना कोणी अप्रोच झालं सिव्हिल मॅटर मध्ये पडण्यासाठी असा काय इंटरेस्ट होता सोनवणे साहेबांचा, हे आयुक्तांनी काढलं पाहिजे ना. आता लॉ अँड ऑर्डरची गोष्ट सोडली आणि सिव्हिल मॅटर मध्ये जर एवढं सोनवणे साहेब पडले तर सोनवणे साहेबांची चौकशी झाली पाहिजे. या अर्जामध्ये अजून जे 2 नावं टाकली ती कोण व्यक्ती आहे त्यांची चौकशी झाली पाहिजे. आयुक्तांना आम्ही काल तीच मागणी केली की आमची सुद्धा क्रॉस कंप्लेंट घ्या. त्या संदर्भात आयुक्त म्हणले मी पहिले शर्मा साहेबांना चौकशी करायला लावतो, जर तसं झालं नाही तर आम्ही कोर्टामार्फत तक्रार दाखल करणार, कारण आमची पोलीस तक्रार घेत नाही. हे वानोडी पोलीस स्टेशनला आम्हाला तो अनुभव आला. हाच प्रश्न आहे आमचा आता, म्हणून यासाठी काँग्रेसला लढा द्यायचा. कंपन जे आहे त्या जागेला तीन बाजूनी बांधकाम आहे. एक समोरच्या बाजूनी फक्त बाहेर आहे आणि ती जागा येण्यात आल्याकरता त्या जागेमध्ये होती. आणि असं कधी वाटलं नव्हतं की तिला कंपाऊंड टाकण्याची गरज आहे. आणि त्यांनी त्यांना ज्याला दाखवायचं होतं ते एकाच बाजूला ते कंपाऊंड करायचं होतं आणि त्याला जास्त वेळ लागणार नव्हतं. 1-2 तासाच्या आतमध्ये ते कंपाऊंड ते करून टाकणार असं त्यामध्ये आहे. आणि तोपर्यंत आम्हाला पोलीस स्टेशनला बसून ठेवलं. आम्हाला इकडे माहित नाही कंपाऊंडचं काम चालू आहे काय. नाही आम्हाला एक पत्र दिलंय की तिथे येणार कुणी बी तिथे कोणत्या प्रकारचं येणं जाणं करू नये. हिस्ट्री नॉर्डर दिसत आमच्याच 7-12 उतार असतात. आम्ही चार्जेस वाढ बघणार ना. आम्ही काल अर्ज दिलाय नाही तर मग आमची लिगल प्रोसिजर सुरू झाली. जामीन वगैरे अजून काही घेतला नाहीये. आता पोलिस काय हद्दपर्यंत जातात आम्हालाही तेच बघायचं. तुम्हाला आमची जमीन आम्ही आमच्या जागेवर जात असताना तुम्ही आम्हालाच रिस्ट्रेनिंग ऑर्डर देणार, आम्हालाच प्रतिबंधित करणार, आमच्यावर चौकीस टाकणार की बिगर वॉरंटचं तुम्हाला अटक करता येईल एवढ्या स्वरूपाचं आम्ही हिस्ट्री शीटवर ज्या अधिकाऱ्यांनी हे दिलं तोच त्याचं हिस्ट्री काढा पाहिजे. त्याची हिस्ट्री काय सोनू नाही पूर्ण नाव आहे संतोष सोनू टाकणार ना हे येतील ना ते पण कामात असतील गणपतीचा मावले म्हणून ह्याच्यात असतील पण ते पण येतील. खाडे म्हणून खाडे 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 परिवार ती खाडे काही कागदपत्र नाही. आम्ही पोलिसांना मात्र आम्ही आमचे सगळे कागदपत्र दिले. पण पोलिसांचे ते कामच नाहीये ना.
पोलिसांनी काय म्हणून कागदपत्र बघायची, पोलिसांनी लॉ ऑर्डर बघायची, सिव्हिल मॅटर कोर्टाने बघायचं. आम्ही सांगायला पाहिजे की कोर्टाने, तुम्ही दोघांनी कोर्टाचा, कोर्टाची ऑर्डर ज्याला असेल त्याला आम्ही काम करून देणार, हे साधा प्रश्न आहे. याच्यावर सुप्रीम कोर्टाचे ताशेर आहेत ना, काही नाही. आणि त्याला कार्पोरेशन ते कंपाऊंड करायचं बी परवानगी असेल तर मग आम्हाला त्यावेळेला दाखवलं असतं. त्याच वानोडी भागामध्ये ही 10वी का 12वी केस आहे ह्याच अधिकाऱ्याची. तेच सांगितलं की त्यांनी काल गुन्हा दाखल घेतला नाही म्हणून आम्ही कोर्टात न गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार. थँक्यू.